चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरी कामगार वर्गासाठी असणारी सर्वात पहिली लाल बावटा कर्मचारी संघटनेची स्थापना. चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी शहरातील वाढत्या कामगारांच्या उणीवा लक्षात घेऊन शहरातील तरुण कामगार वर्गाचे नेते श्री रहिमान काळे व श्री दादासाहेब अक्सर यांच्या अथक प्रयत्नातून आज लाल बावटा या संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रारंभी जुन्या बस स्थानकाशेजारी लाल बावटा संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन अध्यक्ष CITU बेळगाव जिल्हा रिटायर्ड असिस्टंट लेबर कमिशनर कॉम्रेड CS खराडे, श्री मलाबादे, श्री भरमा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. शादी महल या ठिकाणी आयोजित केलेल्या कामगार मेळावा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदलगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री अभिजित पाटील, प्रमुख पाहुणे कॉम्रेड मलाबादे, कॉम्रेड भरमा कांबळे, परवीन नायकवाडे, धनाजी कांबळे, नगरसेवक राजू अमृत सम्मानवर, प्रशांत करंगळे, सामाजिक कार्यकर्ते दर्याप्पा हवालदार यांच्या उपस्थितीत कामगार मेळावा संपन्न झाला. स्ट्राईक करणार आहेत, त्या स्ट्राईकमध्ये हा विषय मांडलेला आहे. त्या मांडल्याप्रमाणे त्या लोकांनी जे स्ट्राईक करणार त्यांना ते पण कामी करत आहेत. त्यांना देखील या पद्धतीने सरकार देऊन त्यांची जे मान्य आहेत त्या मान्यापूर्ती करण्यासाठी मी प्रयत्न करतो म्हणून या संदर्भात सांगतो. आपल्या गावात एक नाही दोन ॲम्ब्युलन्स आहेत. एक शहर आहे, परवा आपले संसद खासदार साहेब माननीय अण्णासाहेब जुले साहेबांनी ह्या भागातल्या प्रत्येक गरिबांना उपयोग व्हायसाठी एक ॲम्ब्युलन्स दिलेला आहे. त्यांचं पण मी या सदर गावाच्या समस्त नागरिकांच्या परवा त्यांना पण अभिनंदन व्यक्त करतो. त्यांना धनाजी कांबळे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात म्हणाले, बांधकाम कामगारांची संघटना मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे, त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, कामगारांच्यासाठी मोफत दवाखाना उपलब्ध व्हावा आणि कामगारांना इतर सोयी सुविधा देखील मिळाव्यात असे मत व्यक्त केले. कोल्हापूरमध्ये घटना घडली. एक सेंटरिंग कामगार कोल्हापूरमध्ये तिसऱ्या मजल्यावरनं खाली पडला. तो बाजूला जी इमारत बांधकामचं काम सुरू होतं त्याचे पिलर होते, तो तिसऱ्या मजल्यावरनं त्या पिलरवरती तो कामगार कोसळला आणि दोन सळ्या आर पार त्याच्या पोटात घुसल्या. तो बरोबर ज्या 10-12 फुटी सळ्या असतात त्याच्याबरोबर मध्ये असा माशासारखा तडफडत होता. जे निम्मा बरोबर निम्म्यावर बाजू सळी खाली सळी खाली निम्मी होती, वर निम्म्या होत्या. दोन सळ्या अशा पोटात त्या आरपार गेल्या होत्या. लोक जमा झाले, त्याला कसं काढायचं, खाली ढकलायचं का वरनं काढायचं. तिथे एक इंजिनियर आला आणि इंजिनियरनं कटर मशीन मागवलं आणि कटरनं त्या सळ्या खालनं कट केल्या. दोन सळीसह त्या बांधकाम कामगाराला कोल्हापूरचं CPR हॉस्पिटलला ऍडमिट केलं. ती बातमी दुसऱ्या दिवशी मी वाचली आणि मग त्यांनी ठरवलं, बांधकाम धंद्यातल्या कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. या बांधकाम धंद्यातल्या कामगारांसाठी आता आपण नवीन युनियन काढायची आणि या बांधकाम कामगारांसाठी काय काय करता येईल त्या संबंधी मी 2003 युनियन केली. आणि आता महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे आम्ही जे 2003 जर आम्ही युनियन केली तर महाराष्ट्रामध्ये 2011 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ लागू झालं. आणि आता 32 योजना आहेत, 3 प्रस्ताव येत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगाराचं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये 14,000 कोटी शिल्लक आहे. किती 14,000 कोटी? 1 कोटी म्हणजे किती लाख? 1 कोटी म्हणजे 100 लाख. असं 14,000 कोटी तर किती लाख असतील? आमच्या मंडळाकडे 37 लाख कामगार नोंदवलेले आहेत. आणि मग साधारणपणे 6 वर्षापूर्वी मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझं गाव कर्नाटकमध्ये आहे. दिलीप पारखे वगैरे लोक मला भेटले, कोणाला आमच्यावर पण करायला पाहिजे. आणि चिकोडी तालुक्यातील लाल बावटा संघटनेचे पहिले रोपटे आज सदलगा शहरी लावण्यात आले. त्या रोपट्याचे मोठे वटवृक्ष होऊ दे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी अनिल ढेकळे, नेताजी कोळी, अल्लाउद्दीन जमादार, कार्यकर्ते सिराज अपराज, फिरोज दानवडे, दिलीप करंगळे, दशरथ करंगळे, शाकिर काळे, दादा पिरकाळे,
निसार काळे, शब्बीर मुजावर, इस्माईल मुजावर इत्यादी कार्यकर्त्यांसह अनेक बांधकाम मजूर, गवंडी, रंगारी, सुतार, प्लंबर उपस्थित होते.